पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात आषाढी यात्रेची चाहूल लागली की प्रशासन आढावा बैठक घेते। अधिकाऱ्यांकडून अनेक उपाय योजनांची माहिती दिली जाते। पुढे पालकमंत्री देखील येथे येऊन एखादी आढावा बैठक घेतात। यावेळी शहरातील नागरिक महाराज मंडळी अनेक समस्या प्रश्न मांडतात। तसेच यावेळी देखील काही सामाजिक कार्यकर्ते महाराज यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात असलेली प्रचंड घाण, चंद्रभागेच्या पाण्यास येणारी दुर्गंधी, पाण्यात झालेले प्रदूषण, घाणीचे साम्राज्य याकडे लक्ष वेधले होते। यावेळी पालकमंत्र्यांनी कडक सूचना देखील दिल्या होत्या। जलसंपदा विभागाचे अभियंता हारसुरे यांनी नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले जाईल असं सांगितलं होतं। तर नगरपालिकेने वाळवंटात साफसफाई मोहीम हाती घेऊ असंही म्हटलं होतं। जलसंपदा विभागाकडून थोडंफार स्वच्छता करण्याचं काम हाती घेतले गेलं, पण पाण्याशेजारीचं ढिगारे टाकून निघून गेले। काल दुपारी आमदार अवताडे आणि अधिकारी वर्ग पाहणीसाठी आलेले असतानाच हे चित्र दिसून आले। आज मंगळवारी वारकरी शिक्षण संस्था संस्थापक संघ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा वारकरी शिक्षण संघटना संस्थापक जोगदंड महाराज, प्रभाकर वाघचौरे महाराज, हसन महाराज, पवार महाराज आणि मनसे यांच्या वतीनं चंद्रभागा नदी स्वच्छताचं अभियान घेतलेलं आहे। आज या ठिकाणी बघितलं तर चंद्रभागा नदीमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, प्रचंड अस्वच्छता आहे। बघल तिकडं त्या ठिकाणी कपड्याचे ढीग असतील, इतर असेल म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू असतील, अतिशय दुर्गंधी पसरली आहे। नगरपालिका वारंवार या ठिकाणी अशा पद्धतीने सांगते की आम्ही चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवतो आहे, नमामी चंद्रभागा अभियान राबवतो आहे, परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर लक्षात येते की अशा कुठल्याही प्रकारची नदी स्वच्छ नगरपालिकेकडून केली जात नाही। परंतु नगरपालिका या ठिकाणी स्वच्छतेचं टेंडर काढते आणि त्याच्याखाली लाखो रुपयाची या ठिकाणी लूट केली जाते, याचंही गौडबंगाल आहे। आणि म्हणून आज आषाढी एकादशी आता 5-7 दिवसावर येऊन ठेपली आहे। संपूर्ण देशातील महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी येणार आहेत। चंद्रभागा नदीचं या ठिकाणी तीर्थप्राशन केलं तर सगळी रोगराई दूर होते अशा पद्धतीची सगळ्यांची भावना आहे। परंतु या ठिकाणी नदीमध्ये आलं तर काळं कुट्ट पाणी झालं आहे, या नदीमध्ये आल्यानंतर रोगराई आपल्याला होती की काय अशा पद्धतीची या ठिकाणचं सगळं वातावरण आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा वारकरी शिक्षण संस्था संस्थापकांनी आपल्या वतीनं या ठिकाणी नदी स्वच्छतेचं अभियान केले। सकाळपासून या ठिकाणी सगळे मुलं असतील, सगळे विद्यार्थी असतील, या ठिकाणी सगळ्यांनी कचरा गोळा केला आहे। जवळजवळ 50 टनापेक्षाही जास्त या ठिकाणी कचरा निघाला आहे। याची खरं तर शासनाने दखल घ्यायला पाहिजे की या ठिकाणी नुसतंच घोषणा जाहीर करायची आणि करायचं काहीच नाही, त्यामुळे या सर्व गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी भाविक भक्तांच्या सोयीसाठी किंवा भाविक भक्तांच्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी अभियान हाती घेतलेलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।